महानगरपालिका क्षेत्रात कडक लॉकडाऊन राबवण्याबाबत आदेश प्रसारित करण्यात आलेले आहेत. यापूर्वीच्या आदेशानुसार शनिवारी रविवारी पूर्णतः लॉकडाऊन होता, मात्र दिनांक 8 मे पासून 15 मे पर्यंत म्हणजेच 8 मे रात्री 8 वाजल्यापासून 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत सदर कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. यामध्ये ज्या अत्यावश्यक सेवा आहेत यापूर्वी सूचित केल्याप्रमाणे पूर्वीच्या आदेशात भाजीपाला विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील, किराणा दुकानदार असतील किंवा चिकन मटण अंडी दुकान विक्रेते असतील तर हे संपूर्णतः बंद राहतील. मार्केट, हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट हे सर्व बंद राहतील. मात्र या किराणा दुकानदारांना किंवा भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये घरपोच सुविधा देण्यासाठी अनुमती राहील, मुभा राहील. याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत दूध विक्रेत्यांना देखील घरपोच दूध पोचवण्यासाठी परवानगी असेल. याशिवाय इतर ज्या आस्थापना आहेत त्या बंद राहतील. तर यापूर्वीच्या आदेशानुसार आपण ज्या सूचना दिल्या त्या आहेत तशा लागू राहतील. त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिनांक 11 मे आणि दिनांक 12 मे या दिवशी सदर आदेशाला शिथिलता देऊन यापूर्वीचे आदेश त्या दिवशी अंमलात राहतील. म्हणजेच सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत भाजीपाला विक्रेते किंवा फळ विक्रेते किंवा अन्य जे अत्यावश्यक सेवेतील दुकाने, किराणा दुकाने यांना जी अनुमती दिली होती तीच दुकाने त्या दरम्यान सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. कारखाने आणि इतर आस्थापना आहेत त्या इतर आस्थापना शासनानं यापूर्वी दिलेल्या अनुमतीनुसार त्यांच्या क्षमतेनुसार सुरू राहतील. त्याचबरोबर पेट्रोल पंप हे फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन देण्यासाठी सुरू राहतील. याविषयीचे सविस्तर आदेश महानगरपालिका प्रशासनाने आज निर्गमित केलेले आहेत. सविस्तर आदेश आपण पाहावा आणि त्यानुसार महानगरपालिकेस सहकार्य करावं अशी विनंती करण्यात आणि आवाहन करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळावं, मास्कचा वापर करावा आणि सॅनिटायझरचा योग्य वापर करावा आणि कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेला प्रशासनानं सहकार्य करावे ही सर्व नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने विनंती करण्यात येते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.